सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे मतदान 21 नोव्हेंबर रोजी होणार असून या निवडणुकीत अनेक मातब्बरांच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे। पाहूयात सविस्तर बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिलेल्या व देशातील सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पारितोषिके पटकावलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या मतदान दिनांक 21 नोव्हेंबर रोजी होत असून या निवडणुकीत अनेक हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहेत। बँकेवर सहकार पॅनलचे वर्चस्व असून यंदाच्या निवडणुकीत 21 पैकी 11 जणांची बिनविरोध निवड झाली आहे। या खरेदी विक्री संघातून आमदार मकरंद पाटील, कृषी प्रक्रियामधून शिवरूपराजे खर्डेकर, गृहनिर्माणमधून खासदार उदयनराजे भोसले, भटक्या व विमुक्त जातीमधून लहू जाधव, अनुसूचित जाती जमातीमधून सुरेश सावंत, औद्योगिक व विणकर मधून अनिल देसाई, प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून सातारा विभाग खंडाळ्यातून दत्तानाना ढगाळ, वाईतून नितीन पाटील, महाबळेश्वरमधून राजेंद्र राजपुरे हे बिनविरोध निवडून आले आहेत। तर 10 जणांसाठी निवडणूक होत असून यासाठी 20 उमेदवारांमध्ये लढत होत आहे। सोसायटी मतदारसंघामध्ये धुमशान पाहायला मिळणार असून या मतदारसंघातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरुद्ध ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडारकर, खटावमधून नंदकुमार मोरे विरुद्ध माजी आमदार प्रभाकर घारगे, मानमध्ये मनोज पोळ विरुद्ध शिवसेनेचे शेखर गोरे, पाटणमध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरुद्ध सत्यमित पाटणकर, कोरेगावमधून शिवाजीराव महाडिक विरुद्ध सुनील खत्री, जावळीत आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध ज्ञानदेव रांजणे या लढती लक्षवेधी ठरणार आहेत। या सर्वांचे भवितव्य 21 नोव्हेंबर रोजी मतदान पेटीत बंद होणार असून निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। सुप्रिया राव, मुक्तागिरी न्यूज, सातारा। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।